हिंगणघाट येथून 5 किलोमीटर अंतरावरील असलेल्या वणी येथील शांताराम करपे यांच्या घरी चोरी झाली, पण पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशी या न्यायाने अतुल धात्रक या मोलमजुरी करणाऱ्या मिस्त्री कामगाराला खोटे आरोप करीत जबर मारहाण केली. शांताराम करपे यांचे 2 मूल व सुना बाहेरगावी गेले होते. ते एकटेच घरी झोपले होते. ही संधी साधून चोरट्यांनी मध्यरात्री सेंध लावून त्यांच्या घरी चोरी केली. लोखंडी पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने व 50,000 रोख असे एकूण 1,27,400 ऐवज लंपास केला. शांताराम यांनी बँकेतून 2 लाखांचे कर्ज घेतले होते आणि त्यातून सोनाराकडे ठेवलेले दागिने सोडवून काही रक्कम घर बांधकामास राखून ठेवली होती. या प्रकरणी अज्ञात चोर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, पण पोलीस शिपाई रवी याने या प्रकरणात मोलमजुरी करणाऱ्या अतुल धात्रक याला संशयाच्या कारणावरून ताब्यात घेतले व जबर मारहाण करून गुन्ह्याची कबुली करण्याची सक्ती बजावली. इतकेच नव्हे तर त्याच्याजवळील मोबाईल हिसकावून मोबाईल परत पाहिजे असल्यास 2,000 ची मागणी केली, पण अतुल हा गरीब असल्याने पैसे देण्यास असमर्थता दर्शविली. अशा प्रकारे पोलिसांनी चोर सोडून संन्याशाला फाशीची युक्ती साकार केली. खरा गुन्हेगार शोधता येत नाही तर अशा प्रकारे मोलमजुरी करणाऱ्या निरपराध अतुलवर अन्याय अत्याचार केला जातो. ही शोकांतिका आहे. मुकेश चौधरी, हिंगणघाट.